मराठा समाज आरक्षण के लिए लड़ रहे मनोज झरांगे ने फिर एक बार अनशन का हथियार उठा लिया है। इस मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि पहले जल्लोष कर मिठाई बांटी गई, फिर अब क्यों ये अनशन की बात हो रही है। झरांगे ने किसी समाज पर अन्याय हो ऐसा नहीं करना चाहिए, सरकार ने मराठा समाज को मजबूत आरक्षण देना चाहिए जिसका हम समर्थन करेंगे। पहले जो परिपत्र काढले त्यावेळेस गुलाल उधळला, ढोल ताशे वाजवले, फुलांचा वर्षाव करून घेतला, मग आता उपोषणाला गरज काय वारंवार। खरं तर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कधीच केला नाही। ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका ही आमची भूमिका काल होती, आज आहे आणि उद्या राहणार आहे। त्यासाठी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही आणि घाबरायचा काही विषय नाही। विषय एवढाच आहे की या सरकारने तिकडे देत असताना तुम्ही ज्या मुद्दे जे मांडलेत किंवा ज्या आधारे परिपत्रक काढला त्या परिपत्रातली काही गोष्टी ज्या आहेत त्यातून आंदोलन मागे घेत असताना त्यावेळेस त्यांना समजलं नाही का, त्यांची कोणी दिशाभूल केली का, किंवा त्यांना कोणी फसवलं का सरकारने, तर येणाऱ्या या त्यांच्या उपोषणातून जे मुद्दे समोर येतील ते मुद्दे अधिक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण करणारे ठरू नये। दोन समाज आत्ताच एकमेकाच्या पुढे ठाकला आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये फार एकमेकाशी वैरत्व पत्करल्याची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे, ती पुन्हा वाढू नये आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे कशा पद्धतीनं शिल्लक राहील यासाठी झरांगेंनी विचार केला पाहिजे। पण झरांगेंनी आपल्या समाजासाठी इतर समाजाचं वाटोळं करण्यासाठी जर उपोषण असेल तर ते सरकारने त्यांना आवरावं, थांबवावं आणि त्यांना देण्यासाठी कोणाचीही हरकत नाही। परंतु माझा थेट इशारा आहे शिंदे सरकारला, आता खूप झालं, बस झालं, एखाद्याला खुश करताना दुसऱ्याला दुखवणं करू नका आणि ओबीसी समाजाचं काढू नका आणि मराठा समाजाला टिकेल असं वेगळा संवर्ग निर्माण करून आरक्षण द्या। ते आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू।